ओल्या नारळाच्या करंजा साहित्य एक तीन वाट्या रवा नऊ वाटी मैदा पाऊन चमचा मीठ आठ टेबलस्पून पातळ डालण्याचे मोहन सारण एक दोन मोठे नारळ दोन वाट्या साखर दहा ते बारा बेलदोड्यांची दहा ग्रॅम बदाम थोडा रोज इसिन्स कृती एक रवा मैदा मीठ व डालदा एकत्र करणं दुधात किंवा पाण्यात घट्ट पीठ भिजवावे साधारण तासाभराने पाट्यावर पीठ कुटून घ्यावे व त्याच्या बेताच्या आकाराच्या लाट्या करून ओल्या कपड्याखाली झाकून ठेवाव्यात खोबरे साखर एकत्र करून अगदी मिनिटभरच गॅसवर ठेवावे साखर बिरघळली की लगेच उतरवावे नंतर त्यात इसेन्स वेलचीपूर बेदाणा व बदामाची साले काढून केलेले काप घालावेत ब्रील पिठाच्या पातळ पुया लाटून त्यात नारळाचे सारण भरून कांजीसारखे दुमडून कडा चांगल्या जुळवाव्यात व नंतर कातण्याने कापून मंदामनीवर तळाव्यात अशाच गुलकंदाच्या कांज्या कराव्यात सारणामध्ये एक लहान बाटली गुलकंद मिसळावा ह्या करंजा चवीला फारच सुंदर लागतात